पालघर शहराच्या माहीम ग्रामपंचायत अंतर्गत प्रदूषित पानेरी नदीमुळे मच्छीमार आणि बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळ या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. यामुळे गावकरी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. पालघर शहरात असलेली माहीम ग्रामपंचायत अंतर्गतची प्रदूषित पानेरी नदीमुळे मच्छीमारी आणि बागायतदारांची आर्थिक आणि आरोग्य दोन्ही हळूहळू नष्ट होत चालले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या नदीमध्ये सोडण्यात आलेले दूषित पाणी हे पूर्णपणे रोगराईचा विषय बनले आहे. या संदर्भात प्रशासनाकडे अनेक वेळा ग्रामस्थांनी दाद मागितली तरी सुद्धा त्यांच्याकडून मजबूत कार्यवाही होत नसल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे. या नदीत पालघर येथील बिडको औद्योगिक क्षेत्रातून सोडण्यात आलेलं पाणी पुढे जाऊन समुद्रात मिश्रित होतं. यामुळे समुद्र किनारपट्टीत देखील पाण्याचा रंग बदललेला आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी ही भावना आता लोकांमधून व्यक्त होत आहे. पाणेरी नदी ही आमची एक जीवनवाहिनी आहे माहीमगावची. या नदीच्या पाण्यावरती शेती बागायती पूर्वीपासून केली जाते याच्यावरती, आणि 20-25 वर्षापासून इथे औद्योगिकरण वाढलेलं आहे. त्यामुळे औद्योगिक कारखान्यामधलं रासायनिक स्वरूपाचं पाणी जे आहे ते पाणी या नदीमध्ये सोडलं जाते. त्यामुळे नदी पूर्ण प्रदूषित झाली आहे. त्या बाबतीमध्ये सतत पाठपुरावा केला आहे, लोकांनी उपोषणं केलेत शासनाकडे, शासना दरबारी बऱ्याच वेळा प्रस्ताव पाठवले त्या संदर्भात, तरी कुठलीही कारवाई झालेली नाही आहे. त्यानंतर आपले जे मच्छीमार बांधव आहेत त्यांचा मच्छीचा व्यवसाय आहे, आणि तो मच्छीचा व्यवसाय पण धोक्यात आलेला आहे. कारण पूर्ण प्रदूषण हे पाण्याचं प्रदूषण हे समुद्रामध्ये जाते, त्यामुळे मासेमारी विपरीत परिणाम होतो त्याचा, आणि ते पण देशोदेशी लागलेले आहेत. आणि बागायतीचं म्हणाल तर बागायतीमध्ये बोरवेलला पाणी पण हे रासायनिक स्वरूपाचं पाणी येते, त्यामुळे बागायती पण उद्ध्वस्त झालेली आहे. त्यामुळे इथे लोकांमध्ये फार मोठा असंतोष आहे. प्रत्येक वेळेस आपण ह्याविषयी पाठपुरावा केला. गेली अनेक वर्षापासून आमची पाणेरी नदी जी आहे ती सर्व गुराढोरांसाठी पाणी पिण्यासाठी, लहान मुलांना त्याच्यात डुंबून आनंद घेण्यासाठी पिण्यासाठी असं ती वापरत काढतो नाही. परंतु गेल्या काही वर्षांपासून त्याच्यात पाणी प्रदूषणाचं प्रमाण वाढलेलं आहे. सर्व शेतकरी बागायतदार तसंच मच्छीमारांवर ह्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. मच्छी धुण्यासाठी सुद्धा अलीकडे पाणी ते वापरलं जात नाही आहे. आणि परिणाम असा होतो की मच्छी पण कमी झालेली आहे, परत मासे खायला पण नाही चांगले लागत, याचा ऍसिडचा सगळा वास येतो पाण्याला, मच्छीला पण वास येतो. मच्छीवाले खूप म्हणजे पाणी इतकं खराब झालेलं आहे की सांगता सोय नाही. मच्छीचं प्रमाण कमी झालंय, खूप कमी झालेलं आहे, खूप म्हणजे खूपच कमी झालेलं आहे. ह्या सीझन मध्ये मच्छी म्हणजे भरपूर मरायची, आता तर अजिबात तसं नाहीये. आता हे छोटे छोटे एवढी एवढी टोपली येते, 100-150 रुपये सुटत, त्याच्याने काय भागणार आहे का रोजचं आहे. तर खरं याच्यात आता बोंबील आहेत, मांदेळी आहेत, कोलंबी आहे, शिंगाळे शिंगटी बिंगटी असं आहे. बघा कचरपट्टी किती निघते तुमच्या समोरच, बघा किती आहे ते. गेल्या 20-25 वर्षाअधिक हा पाणेरी नदीचा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे, परंतु प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा जिल्हा प्रशासनाने कुठल्याही प्रकारच्या गंभीर दखल घेतलेला नाही. याचा दुष्परिणाम मच्छीमारांवर होत आहे. या ठिकाणी ज्या वडराई गावात आम्ही भेट दिली तर आम्हाला दिसून आलं की या ठिकाणी ज्या मच्छीमारी होत होती गेल्या 20 वर्षाआधी ती आता संपुष्टात आलेली आहे. आता सध्याची परिस्थिती आहे, गावकऱ्यांचे हाल होत आहे आणि इथे मच्छीमारीवर दुष्परिणाम पडलेला आहे, परंतु प्रशासन कुठल्याही प्रकारचे गंभीर दखल घेत नाही. या ठिकाणी अनेक प्रकारचे पत्रव्यवहार सुद्धा झालेले आहे, आंदोलन झालेले आहे, परंतु आता गंभीरने आंदोलन होणार आहे आणि हा उग्र आंदोलन जेव्हा होईल तेव्हा प्रशासनाला दखल घ्यावाच लागेल असा या गावकऱ्यांचा विश्वास आहे. परंतु हा प्रशासन फक्त उग्र आंदोलनाची वाट पाहत बसलेला आहे काय हा प्रश्न आहे. परंतु जेव्हा ग्रामपंचायतचे सदस्यांनी आम्हाला सांगितलं की या ठिकाणी मच्छीमारावर दुष्परिणाम होत आहे, अनेक प्रकारची रोगराई होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि कंपनीवर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही, तर उग्र आंदोलनाशिवाय गावकऱ्यांकडे कुठलाही दुसरा पर्याय मार्ग नाही. आशा शेख, शालिनी प्लस, वडराई गाव, पालघर.